घरात जेव्हा बाई बाईला काही झाला त्याला तुमच्या बायकोला झालंय बरोबर, तर एक तणावाचं वातावरण होऊ शकतं निर्माण बरोबर असू शकते बरोबर. हां, तर त्यासाठी ते कमी करण्यासाठी की त्याच्यावरती काहीतरी उपचार करण्यासाठी, म्हणजे बाई आपल्या बायकोला चांगलं वाटावं मेंटली इमोशनली, तर त्यासाठी तुम्ही कसा त्यांचा साथ देता? थोडाफार सपोर्ट, म्हणजे उदाहरणार्थ समजा पाणी भरणं असेल किंवा इतर असं काही लहान सहान काम असेल, कचरा काढणं घरातलं वगैरे, थोडंफार म्हणजे असं जेवढं माझ्याने होऊ शकते तेवढं मी करतो. आणि तेवढं केलं पाहिजे म्हणजे तेवढं तरी केलं पाहिजे. म्हणजे कसं तिला आधार, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तिने वाकू नये, तिने काम करू नये. आणि आता कसं माझे केस पण गळले ना, मग माझ्या मुलीने माझ्यासाठी वीक पण. आता त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो, चपाती वगैरे मला करायला जमत नाही, त्याआधी इलाज करावा लागतो. आता मी काय करू शकतो, जास्तीत जास्त भाजी कापून देऊ शकतो, कांदा कापून टोमॅटो कापून म्हणजे जेवढं होतं तेवढं करतो मी, नाही म्हणत. पण मग बाहेर तुम्ही असं सांगाल का बाकीच्या व्यक्ती म्हणजे घरच्यांना की जर घरी असं काही झालं असेल तर माणसांनी पुढाकार घेऊन बाईला जेवढी मदत होईल तेवढं करावं, करायलाच पाहिजे. मी माझ्या बाबतीत करतो, माझं काम आहे ते, माझी मिसेस असल्यानंतर माझं काम आहे. जर मी हे एवढीशी जर हेल्प करू शकत नाही, मग लग्न करून फायदा काय, माझा काही उपयोग आहे का?